जोहान्सबर्ग कसोटीच्या पहिल्या दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेची एक बाद सहा धावा अशी अवस्था झाली आहे. मार्कर मिलला बाद करून भुवनेश्वर कुमारनं दक्षिण आफ्रिकेला पहिला धिक्का दिला. मात्र त्यानंतर नाईट वॉचमन रबाडा आणि एल्गारनं आफ्रिकेची पडझड होऊ दिली नाही. तत्पूर्वी या कसोटीतही टीम इंडियाच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. भारताचा पहिला डाव 187 धावांवरच आटोपला. कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजीसमोर पुन्हा एकदा भारतीय संघाच्या फलंदाजांनी गुडघे टेकवले. विराट कोहली आणि पुजारानं अर्धशतकं झळकावली. कोहली 54 धावांवर आणि पुजारा 50 धावांवर बाद झाला. मात्र चांगली सुरुवात करूनही त्यांना याचं रूपांतर मोठ्या खेळीत करता आलं नाही. आता दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.